नमस्कार, मी दुर्वा कांबळी. माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच नजर टाकूया ठळक घडामोडींवर. भक्ष्याचा पाटला करताना विहिरीत पडला बिबट्या. रत्नागिरीतील पाली मौजे वळके नवीन वसाहत येथील घटना. मराठा आरक्षणाच्या विजयाचा पेणमध्ये गुलाल. सकल मराठा बांधवांचा एकच जल्लोष. घोषणाबाजी करत काढली विजयी मिरवणूक. रायगड समाजभूषण पुरस्कार जाहीर. पत्रकार राजेश कांबळे पुरस्काराने सन्मानित. आणि खेडमध्ये शिंदे गटाला जोरदार धक्का. असंख्य कार्यकर्त्यांचा माजी आमदार संजय कदमांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये प्रवेश. पाहूया सविस्तर वृत्त. काल रत्नागिरी येथील पाली मौजे वळके नवी वसाहत येथील राजेंद्र दळवी यांच्या विहिरीमध्ये भक्ष्याचा पाटला करत असताना बिबट्या पडला. जागेवर पाहणी केली असता सदरचा बिबट्या हा विहिरीमध्ये असलेल्या कपारीत बसलेला दिसून आला. या विहिरीमध्ये पिंजरा दोरीच्या सहाय्याने वनविभाग आणि ग्रामस्थांच्या मदतीने सोडण्यात आला. त्यानंतर तब्बल 4 तासाच्या प्रतीक्षेनंतर बिबट्याला पिंजऱ्यात सुरक्षित जेरबंद करण्यात आले. जेरबंद केल्यानंतर मालगुंड येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्वरूप काळे यांच्याकडून तपासणी करून घेतली असता सदरचा बिबट्या हा मादी जातीचा असून वय सुमारे 3 वर्ष असल्याचे सांगण्यात आले. या विभागीय वन अधिकारी रत्नागिरी, सहाय्यक वन संरक्षक रत्नागिरी व मानद वन्यजीव रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बिबट्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. सदरचे बचाव कार्य हे विभागीय वनाधिकारी दीपक खाडे, सहाय्यक वन संरक्षक वैभव बोराटे, निलेश बापट, मानद वन्यजीव रक्षक रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार, वनपाल नानू गावडे, प्रभू साबणे, वनरक्षक मिताली कुबल यांनी केलेल्या रेस्क्यू कारवाईतून करण्यात आले. अशा प्रकारच्या घटना घडल्या किंवा वन्य प्राणी अडचणीत सापडल्यास वन विभागाचा टोल फ्री क्रमांक 1926 किंवा 94 21 74 13 35 या क्रमांकावर माहिती द्या असे आवाहन वनविभागाच्या वतीने प्रकाश सुतार वनक्षेत्रपाल रत्नागिरी यांनी केले आहे. मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण लढ्यातील मागण्या मान्य झाल्याबद्दल सर्व मराठा बांधवांमध्ये एकच आनंदाचे वातावरण निर्माण झाले. तोच आनंद व्यक्त करण्यासाठी आणि लढ्याला मिळालेलं यश द्विगुणित करण्यासाठी मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष दळवी यांच्या अध्यक्षतेखाली पेण तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने भव्य दिव्य विजयी मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून ही विजयी मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौक पेण ते पेण खोपोली मुख्य रस्त्याने छत्रपती शिवाजी महाराज शिवस्मारक वाकरुळ पर्यंत काढण्यात आली. यावेळी घोषणाबाजी करत मिरवणुकीत मोठ्या संख्येने सकल मराठा समाज बांधव एकवटला होता. तर डीजेच्या तालावर नाचत मराठ्यांनी आपला आनंदोत्सव साजरा केला. या विजयी मिरवणुकीत सकल मराठा बांधवांसह महिला भगिनी लहान थोर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत हा सकल मराठा समाज बांधव संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना विसरणार नाही असे वक्तव्य दळवी यांनी विजयी मिरवणुकीत मार्गदर्शन करताना केले आहे. सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभा रायगड जिल्हा पेण शाखेच्या वतीने रायगड समाजभूषण पुरस्कार सोहळ्याचे आयोजन महात्मा गांधी वाचनालय येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष भिकाजी कांबळे, कोषाध्यक्ष विजय कांबळे, सरचिटणीस सुशील वाघमारे, रायगड जिल्हाध्यक्ष विजय गायकवाड आदींसह रायगड जिल्ह्यातील पदाधिकारी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावेळी मान्यवरांच्या हस्ते संस्थेच्या वतीने पत्रकार राजेश कांबळे यांना रायगड समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच ज्येष्ठ बौद्धाचार्य सामाजिक कार्यकर्ते यांनाही पुरस्काराने यावेळी सन्मानित करण्यात आले. आजच्या दिवसाचं महत्त्व माझ्यासाठी एवढंच आहे की सर्व बौद्धाचारी आहेत ते तळागाळात काम करतात, त्यांचा सन्मान म्हणजे तळागाळात जाणारा एक वेगळा मेसेज आहे. जिल्ह्यामध्ये
काम करायचं असेल तर बौद्धाचार्य सक्षम झाले पाहिजे. बौद्धाचार्यांच्या अडीअडचणी आपण लक्षात घेतल्या पाहिजे आणि त्यांना खऱ्या अर्थाने आपण जर प्राधान्य दिलं तरच खऱ्या अर्थाने हा बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला ज्या झोळीमध्ये टाकलं आहे तो बौद्ध धम्माचा विचाराचं गाडा पुढे राहील. आणि म्हणून पेण तालुक्यामध्ये अनेक प्रकारची आम्ही शिबिरं राबवतो, पण राबवत असताना एक नवीन संकल्प मनामध्ये घेतलं की या पेण तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यातील कर्तृत्ववान बौद्धाचार्य जे आहेत त्या बौद्धाचार्यांचं या ठिकाणी सन्मान झालं पाहिजे. आणि हा सन्मान करत असताना मला महाराष्ट्र राज्याच्या कार्यकारिणी अध्यक्ष असतील, सरचिटणीस असतील, कोषाध्यक्ष असतील यांनीसुद्धा वेळोवेळी मला मार्गदर्शन केलं आणि खऱ्या अर्थानं ह्या धम्म रुजवण्याचं काम ज्या लोकांनी केलं आहे त्यांचा सन्मान होणं फार गरजेचं होतं एवढंच माझ्या डोक्यामध्ये होतं आणि ते काम केलं. येणाऱ्या काळामध्ये प्रतिवर्षी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्तानं असाच कार्यक्रम पेण तालुक्याच्या प्रत्येक भागाभागामध्ये घेण्याचा प्रयत्न करून आम्ही अनेक बौद्धाचार्य निर्माण करू आणि या भारतीय बौद्ध महासाहेबाचा धम्म्याचा कार्य मोठ्या प्रमाणात कसं करता येईल असं मनामध्ये निश्चय करून आम्ही कामाला लागू एवढंच या ठिकाणी मी बोलू शकतो. रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील आंबवली, संभाजीनगर व देऊळवाडी येथील असंख्य कार्यकर्त्यांसह आंबवली ग्रामपंचायत माजी सरपंच अनंत यादव, आंबवली ग्रामपंचायत सदस्य अंजनी यादव, ग्रामपंचायत सदस्य संतोष पवार, संजय यादव, लक्ष्मण गोगावले, विकास यादव, रमेश नगरकर यांनी दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. या कार्यक्रम प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख व खेड पंचायत समिती माजी उपसभापती विजय जाधव, खेड तालुका प्रमुख संदीप कांबळे, खेड पंचायत समिती माजी सदस्य सुषमा कदम, तसेच विभागातील सर्व शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, महिला तसेच शिवसैनिक, युवा सैनिक पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा घाणेकुंट नंबर 2 या शाळेला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या आनंदात या शाळेच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी एकत्र येऊन उत्स्फूर्तपणे निधी उभा केला आणि या शाळेचा 50वा वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने 2 दिवस भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. माजी शिक्षकांचा सन्मान तसेच दिनांक 26 रोजी माजी विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यामध्ये गावचे सरपंच संतोष ठसाळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत एक पथनाट्य सादर केले. यामधून गावचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर ग्रामस्थ, ग्रामपंचायत पातळीवरील स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासकीय यंत्रणा आणि विद्यार्थी वर्ग या सर्वांनी हातात हात घालून काम करायला हवे अशा आशयाचा संदेश दिला. त्याचबरोबर आणखी एका पथनाट्याच्या माध्यमातून शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी 50 वर्षापूर्वी शिक्षणाच्या बाबतीतली उदासीनता कशी होती आणि त्यासाठी शिक्षकांना काय कसरती करायला लागल्या होत्या हे दाखवून दिले. शाळा आणि शिक्षण महत्वाचे आहे हे देखील यावेळी त्या विद्यार्थ्यांनी सांगितले. दिनांक 27 रोजी शाळेच्या आजी माजी विद्यार्थ्यांच्याच गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर झाले. या दोन्ही दिवशी आजी व माजी विद्यार्थ्यांसाठी व सर्व ग्रामस्थांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. हा सर्व खर्च शाळेचे माजी विद्यार्थी व ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे एकत्र येऊन केलाय. अरे झालं तरी काय, 8:30 वाजले तुम्ही सगळे ग्रामस्थ सकाळीच माझ्या घरी काय झालं सांगा की नाही, गोंधळ का घालताय? थांबा गावात काय चाललंय मी सांगतो. तातावाडीत पाकाडी चालू आहे, द्राक्षवाडीत रस्ता चालू आहे, गव्यवाडीत अमलीकरण चालू आहे, अजून काय विकास हवाय तुम्हाला? काय झालंय आरोग्याला? कुठची आजारी आहे? गावातच आहे दिवस रात्र तुम्ही सांगाल तेव्हा ना. यासह वेळ झाले बातमीपत्रात, इथेच थांबण्याची. भेटूया नवीन बातमीपत्रासह. तुम्ही पाहत रहा फक्त माझे कोकण.